विरोधकांची अकड सत्ता होती, परंतु कधी त्यांच्याकडे सत्ता असताना त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसारखी योजना आणली? नाही आणली. आज माझ्या गरीब महिलांच्या करता 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्या भगिनींच्या मायमाऊलींच्या करता आणली. काय बिघडलं? ती मायमाऊली आणि भगिनी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळं काम स्वतः करत असते. घरात कुटुंबात पहिली तीच उठते आणि रात्री दाराला कवाडा लावून कड्या लावून सुरक्षितपणे झोपण्याचं शेवटचं काम देखील तीच करते. काय तिनंच एकटीनं मक्ता घेतलाय? बांधवांचं काम नाही. ती तिच्या मनात आलं की माजलगावच्या बाजारामध्ये जावं आणि काहीतरी घ्यावं, स्वतः करता ती घेऊ शकत नाही. दारूच्या बाजारामध्ये जाऊन घ्यावं, परळीच्या बाजारमध्ये, बीडच्या बाजारमध्ये, गेवराईच्या बाजारमध्ये, आष्टी पाटोदा शिरूरच्या बाजारमध्ये, कुठेही जाऊन केजच्या बाजारमध्ये, अंबेजोगाईच्या बाजारमध्ये तिला मन नाही आहे, तिला वाटत नाही. जसं पुरुष मंडळींना वाटतं की मी जरा फिरायला जावं, मी देवदर्शनाला जावं, आज देवदर्शनाच्या करता देखील 75 वर्षा जास्त वय असणाऱ्या सगळ्या पुरुषांना, माझ्या मायमाऊलींना आम्ही एसटीचा प्रवास फुकट केलेला आहे. तुम्हाला कुठं जायचं आहे 75 वर जावा. आणि इतर महिलांना आम्ही एसटीचा प्रवास 50% केलेला आहे. आता माझ्या मायमाऊली शिकल्यात, त्या म्हणतात कधी कधी नवऱ्याला की माजलगावला जायचंय ना किंवा बीडला जायचंय ना, तू गेला तर तिकीट फुल बसणार आहे एसटीचं, मी गेले तर 50% म्हणजे आपले 50% वाचणार. कधीतरी मलाही जाऊ दे, त्याच्यात तुमची बचत होती. ह्याही विचार आपण करा ना. आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं दर्शनाला, तीर्थक्षेत्र दर्शनाला आता पाठवायला सुरुवात केली. रेल्वेच्या रेल्वे चाललेल्या आहेत. हे समाजाच्या करता कुणा करता आहे? ज्यांची ऐपत चांगली आहे ते त्यांच्या विमानाने जातात, रेल्वेने जातात, स्वतःच्या गाडीने जातात. अरे पण गरीबाला वाटत नाही का की आम्ही पण दर्शन घ्यावं, आम्ही पण कुठेतरी देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणची स्थळं पाहावीत? त्याकरता राज्य सरकार तुमच्या पाठीशी उभं राहिलंय. माझ्या मायमाऊलींना तिच्या मनामध्ये असणारी इच्छा पूर्ण करण्याच्या करता आम्ही लाडकी बहीण योजना आणली. तुमचे पैसे डायरेक्ट तुमच्या अकाउंटला आहेत. कधी काढायचे, काय काढायचे नवऱ्याला विचारायचं कारण नाही. तुमच्या मनात आलं तुम्ही पैसे काढा, तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करा. आता सरकार हे आहे ते नोव्हेंबर पर्यंत आहे, पुढे निवडणूक आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, मी या जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं माझ्या साधुसंतांच्या भूमीमध्ये, माझ्या मराठवाड्याच्या भूमीमध्ये, बीड जिल्ह्याच्या भूमीमध्ये, माझ्या माजलगाव परळीला सांगायला आलोय की बाबांनो, उद्याच्या काळात तुमच्या मतदारसंघात एक तर घड्याळ तरी असेल, काही मतदारसंघात कमळ असेल, काही मतदारसंघात धनुष्यबाण असेल. आमच्या महायुतीच्या ह्या 3 खुणा आहेत. आपला मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे. अजून आम्ही सगळेजण बसून तिकीट वाटप केलेलं नाही, पण होईल. आपला मतदारसंघ आपल्यालाच मिळेल, त्याबद्दल काळजी करू नका. आणि त्या पद्धतीनं गेले 4 टर्म जे आमदार प्रकाशदादा आहेत ते असतील, बाकीचे वडीलधारी असतील, ज्यांनी पक्षाच्या करता अनेक वर्ष काम केलंय, त्या सगळ्यांना विश्वासात घेऊ, तरुणांना पण विश्वासात घेऊ. कारण तरुणांचं रक्त हे सळसळतं असतं, उत्साह असतो, काहीतरी नवीन समाजाकरता करण्याची जिद्द असते, चिकाटी असते. त्या पद्धतीनं आम्ही यावेळेस निवडणुकीच्या निमित्तानं मी माझ्या अल्पसंख्याक समाजाला पण सांगतोय, राज्यात जेवढ्या जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महायुतीमध्ये मिळणार आहे त्याच्यातल्या 10% जागा मी मायनॉरिटीला देण्याचं काम करणार आहे. तशा प्रकारचा निर्णय मी घेतला. मी सर्व जाती धर्माला मानणारा शिवशाहू फुले आंबेडकरांचा एक समर्थक आहे. त्याच्यामुळं काही वाचाळवीर वेगवेगळ्या धर्माकरता, पंथाकरता, समाजाच्या करता टीका करता, हे बरोबर नाहीये. संविधान बाबासाहेब आंबेडकरांचं
सगळ्यांना सारखा आहे, भेदभाव करता येत नाही। इथं सगळ्या जाती धर्माच्या लोकांना, अडाणी अंबानी टाटा बिरला असो प्रचंड श्रीमंत, त्यांनाही एकच मत, आणि इथं माझ्या गरीबातल्या गरीब माणसाला देखील एकच मत। हा चमत्कार फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करून दाखवलाय। त्याच्यामुळे सरकार येतं हे सगळ्यांच्या मदतीनं येतं। आम्ही सांगायचं काम करतो, लोकसभेला आम्ही कमी पडलो, इथली जागा आमची महायुतीची 6-7 हजारांनी गेली, आम्हाला वाईट वाटलं। त्याच्यामध्ये तिसऱ्यांदा आम्ही सांगत होतो पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब होणार, गेल्या 100 दिवसांमध्ये आपल्या राज्याला भरभरून आम्ही केंद्रातनं मंजूर करून आणलं। वाढवण बंदर पाहून 1 लाख कोटीचं पालघरला आणलं, 12 लाख मुला मुलींना रोजगार मिळणार। आपलं महाराष्ट्र जगाच्या नकाशावर येणार। माजलगावकरांनो, जगात जेवढी बंदर आहेत त्याच्यात पहिल्या 10 बंदरामध्ये त्याचा उल्लेख होणार आहे। अशा पद्धतीचा एक दूरदृष्टी ठेवून आम्ही या राज्याला पुढे देतोय। पाण्याच्या बद्दल आमच्या प्रकाशदादांनी सांगितलं, आम्ही कॅबिनेटमध्ये अनेक महत्वाचे प्रकल्प, माझ्या मराठवाड्याच्या पाण्याच्या संदर्भात, माझ्या विदर्भाच्या पाण्याच्या संदर्भामध्ये हे आम्ही मंजूर केलेले, ज्याचा उल्लेख दादांनी केला। माजलगावचं धरण हे कधी कधी भरत नाही, जायकवाडीच्या कॅनॉलचं पाणी सोडावं लागतं आणि नंतर आपलं धरण भरतं। शेवटी पाण्याशिवाय जीवन नाही। त्याकरता काही लोक माझे तिथं मासेमारी करतात, पिण्याला पाणी जातं, शेतीला पाणी जातं, काही उपसा सिंचन योजना करायच्या, त्याचा पाठपुरावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करतोय, त्याला निधी देण्याचं काम अर्थमंत्री म्हणून मी करतोय, जलसंपदा मंत्री या नात्याने देवेंद्र त्यांना फडणवीसजी मान्यता देतोय। ह्या पद्धतीनं आम्ही चाललोय, रस्त्यांची कामं करतोय, पुलांची कामं करतोय, वंदे भारत ट्रेन सुरू करतोय, नॅशनल हायवेची मोठी कामं चाललेली आहेत, ते केल्याशिवाय गत्यंतर नाही। कारण रेल्वेचं पण जाळं झालं पाहिजे, शहरी भागामध्ये मेट्रोचं जाळं झालं पाहिजे, वेगवेगळ्या भागामध्ये विमानतळं झाली पाहिजे। माझी धनंजय मुंडे तुम्हाला विनंती आहे, अजूनही तुम्ही मला सांगा, माझ्या नांदेडमध्ये विमानतळ आहे, संभाजीनगरला आहे, उस्मानाबादला आहे, लातूरला आहे, पण माझ्या बीडला नाही आहे, माझ्या परभणीला नाही आहे। हिंगोली ठीक आहे, लहान जिल्हा आहे, हिंगोली नांदेडला लागू नये, त्यांना नांदेडचं सोपं पडतं। त्याकरता इथं चांगल्या प्रकारे मोठं विमान उतरेल अशा पद्धतीनं तुम्ही जमीन पहा। धनंजय मुंडे, तुम्ही आणि इतर सहकारी, आपल्याकडं चांगलं विमानतळ झाल्याशिवाय उद्योगपती विमानं घेऊन येणार नाहीत। आपल्याकडं कारखानदारी वाढवायची असेल, एमआयडीसी वाढवायची असेल, तर त्यांना विमानतळाची व्यवस्था लागते। ते लोक दिल्लीत किंवा मुंबईत राहतात, तिथनं विमान घेऊन सकाळी येतात, दिवसभर कारखान्याचं बघतात आणि संध्याकाळी पुन्हा विमान घेऊन परत जातात। जिथं जिथं विमानतळ झाली, नागपूर घ्या, कोल्हापूर घ्या, संभाजीनगर घ्या, नाशिक घ्या, पुणे घ्या, त्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बदल झाला, कायापालट झाला, इंडस्ट्री आली, स्थानिकांना काम मिळालं। किती दिवस माझ्या बीडच्या जिल्ह्यातल्या तरुणांनी आणि माझ्या मायमाऊलींनी ऊस तोडायला तिकडे जायचं, दुसरा व्यवसाय त्यांनी करू नये का? स्वतःचं काहीतरी एक उत्पन्नाचं साधन त्यांनी निर्माण करायला त्यांना वाटत नाही का? वाटतं, पण त्याकरता हे इन्फ्रास्ट्रक्चर महत्वाचं आहे। सगळ्यात महत्वाचं पाणी, आणि त्या पाण्याच्या मध्ये आम्ही लक्ष दिलेलं आहे, त्याच्यामध्ये वॉटर ग्रीड याला आम्ही चालना दिलेली आहे, निधी उभा करता येतो। माजलगावकरांनो, आज जगातल्या काही राष्ट्रांच्याकडे एवढा पैसा आहे, एवढा पैसा आहे, तुम्ही तुमचे पैसे बँकेत ठेवता त्यावेळेस बँक तुम्हाला व्याज देते, त्यांचे पैसे बँकेत तिथे ठेवायला त्यांना बँकेला व्याज द्यावं लागतं, बाबा आमचे पैसे ठेव, असं तिथली परिस्थिती आहे। 0.5% जपान सारखं गव्हर्नमेंट निधी त्या ठिकाणी देतं। अहमदाबाद मुंबई रेल्वे 1.25 लाख कोटीची, 0.5% पैसे दिले,
25,00,000 कोटी अशा पद्धतीने आम्ही पुण्यामध्ये 1,000 कोटी रुपयाचा नदी जलसुधार प्रकल्प तशा पद्धतीने ह्याही प्रकल्पांना मोठा निधी लागणार आहे आणि तो निधी मिळवण्याची धमक आणि ताकद ही महायुतीच्या सरकारमध्ये केंद्राच्या सरकारमध्ये त्याकरता महायुतीचं सरकार आलं पाहिजे. त्याकरता घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन आपण उद्याच्या निवडणुकीच्या करता दाबलं पाहिजे. ह्याच्यातनं राज्याचं भलं होणार आहे, तुमचं भलं होणार आहे. तुम्हाला दिलेल्या योजना पुढं आम्हाला 5 वर्ष चालवायच्या. ज्याचा उल्लेख वीज माफीचा आमच्या धनंजयनी केला, लवकरच 8-10 दिवसात तुम्हाला बिल पाहायला मिळेल. तुमचं नाव, तुमचा मोटरची किती हॉसपॉवर, 3, 5, 7.5 आणि मागचं बिल 0, चालू बिल 0, पुढचं बिल 0, 0 तुम्हाला आम्ही त्या ठिकाणी बिल देणार आहे. बघा, मी बोलतो तसा वागतो, हा जिद्दाचा वाद आहे, मी शब्दाचा पक्का आहे. माय माऊलींनो, आता तुम्हाला जो काही आता सप्टेंबरचे पैसे सोडलेत, आमचीच मुलगी आदिती तटकरे त्या खात्याची मंत्री आहे, आताच येताना विक्रमला विचारा, मी गाडी फोन लावला होता तिला आणि तिला सांगितलं की लवकर पैसे ते सगळे संपवा, ते संपवले की पुढचे पैसे सोडतो आणि मग तुम्हाला आचारसंहिता लागायच्या आत माझ्या माय माऊलींना ऑक्टोबरचे नोव्हेंबरचे 3,000 रुपये परत तुम्हाला पाठवतो. जसं माझ्या रक्षाबंधनला आम्ही 3,000 रुपये दिले, महायुती सरकारने दिले, तसं भाऊबीज आहे, भाऊबीजेला पण माझ्या बहिणीला माझ्या माय बाऊलीला मी खाली हाताने पाठवणार नाही, तिला ओवाळणी देणार म्हणजे देणार. हा माझा वादा आहे. हे सांगायला मी जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं जातो. माय माऊलींनो, सगळ्यांना सांगा, घरी जाऊन काही काही घरामध्ये दोघींना पैसे येत आहेत 18,36,000 वर्षाचे, त्याच्यामध्ये बिल माफ केलंय, त्याची 10,000 रुपयाची बचत झाली. मगाशी धनंजयांनी सांगितलं त्याच्या खात्यातनं 6,000, मोदी साहेबांच्याकडनं 6,000, ते 12,000 रुपये आम्ही आमच्या बांधवांना शेतकऱ्याला देतोय. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारे 60-70,000 रुपये हे एका कुटुंबामध्ये जात आहे. हे काम फक्त महायुतीचं सरकारच करू शकतं.